नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। पुढे जाण्यापूर्वी सांगेल की काल आपल्याला बोललो होतं की मार्केट इथून थोडं बाउन्सबॅकच्या तयारीत आहे, परंतु आज मार्केटने सबसेल रिव्हर्स दाखवलेला आहे। उद्या मार्केट यूटर्न घेऊ शकतं अशी कंडिशन तयार झालेली आहे। पाहूया मग शुक्रवारचा यूटर्न किती जोरदार असू शकतो, किंवा आजच्या गदस पुन्हा तो टाइमपास करून फक्त कॉल आणि पुढचा प्रीमियम खातोय का, हेही आपणास पाहिजे। येतोय मी पुन्हा एकदा निफ्टीकडे। निफ्टीमध्ये जर तुम्ही आज पाहायला गेले तर पुन्हा आज सेलिंग झालेलं आहे। 18200 वर जात नाही तोपर्यंत बाईंग किंवा लॉन्ग करायचं नाही। आपण आधी बोललोय किंवा आपल्या सगळ्यांचं ठरलंय, तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यावर त्याच्यामध्ये दम नाहीये त्या लेवल्स पर्यंत जाण्याचा। अगदी 18130 पासून तो रिव्हर्स झालेला आहे। नॉर्मली मला असं वाटतं की उद्याच्या कंडिशन्सला जर उद्या इंट्राडे करायचं आहे फ्रायडेला, तर आपण छोट्या टाइम फ्रेमला काही लेवल्स पाहूया। याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आजचा जो गॅप अप होता तो काही सस्टेन नाही झाला, त्यानंतर सेल होता, त्याने गॅप फिल केला। 18035 आजचं क्लोजिंग आहे। उद्या जर 18000 खाली तुम्हाला दिसतोय तो 18000 खाली दिसला तर 17900 तुम्हाला पुन्हा दाखवेल, म्हणजे 100 पॉईंट खाली पुन्हा त्याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं। 17900 ब्रेक केला तर 17800 आणि 17750 ह्या पुढच्या महत्वाचे लेवल्स असतील, कारण उद्या सेलिंग येऊ शकतं। आठवडाभर त्याने टाइमपासच केलेला आहे, शुक्रवारी मोस्टली सेलिंग प्रेशर राहू शकतं। इनकेस उद्या जर तुम्हाला मार्केट 18060 वरती दिसतंय तर सर्वप्रथम तो 18100 आणि 18140 टच करून पुन्हा 18200 टच करेल, 18200 पुन्हा सेलर दिसतील। परंतु आजच्या एकंदरीत कंडिशनवरून असं दिसतंय की सेलिंग प्रेशर निफ्टीमध्ये पुन्हा जोरदार क्रिएट होतंय। आता बँक निफ्टीमध्ये पाहूया काय दिसतंय आपल्याला। बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर मला असं वाटतं की बँक निफ्टी फक्त रडती आहे। असं वाटतं की ह्या लोकांना, ट्रेडर लोकांना इंटरेस्ट राहिलेला नाही मार्केटमध्ये, एवढा फक्त टाइमपास चालू आहे मागील 15-20 दिवसापासून। आणि याच्यामध्ये काय होतं की छोटे ट्रेडर्स भरडले जात आहेत पूर्णपणे। आज त्याने रिव्हर्स दाखवलेला आहे, जोरदार सेलिंग इथे दिसतंय। मग उद्या इंट्राडे जर करायचा असेल मला तर काय केलं पाहिजे, तर चला छोट्या टाइम्सवर तुम्हाला घेऊन जातो। याच्यामध्ये आपण 15 मिनिटाची टाइम फ्रेम चेक करतोय। यामध्ये तुम्ही पाहू शकता की आज पण पुन्हा तेच झालं, इकडे पण इकडे गॅप अप झाला आणि पुन्हा खालच्या दिशेने यायचा प्रयत्न करतोय। तुम्हाला मी ऑलरेडी पण एक याच्यामध्ये दाखवलं होतं की जे पण आपण ड्रॉइंग करतोय याच्यामध्ये, इथे तुम्ही पाहू शकता इथे आपण एक ऑलरेडी ड्रॉ केला होता लाईन। ओके, मोस्टली ह्या पुन्हा एकदा बॉक्समध्ये येण्याचा प्रयत्न करतोय। हा पूर्णपणे रेंज बाउंड झोन आहे, याच्यावर वाटलेलं टिकेल परंतु नाही। आजचा दिवसच काल वर गेला, आज पुन्हा खाली आला, याचा अर्थ यांची मानसिकता अजून नाहीये, बायर्स अजून अग्रेसिव्ह नाहीयेत बँक निफ्टीमध्ये। मग उद्याची जर ट्रेड घ्यायचा आहे तर 41631 हे आजचं क्लोजिंग आहे। आता याच्यामध्ये थोड्या काही लेवल्स तुम्हाला मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही लेवल्स डिटेल समजता येतील। ओके, मला असं वाटतं याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशननुसार पुन्हा एकदा मार्केट 41500 सपोर्ट घेऊ शकतं। 41631 आहे, 41600 खाली 41500 फास्ट दाखवेल, त्याखाली 41400 आणि इथे मला वाटतंय की 41200 आसपास एक सपोर्ट झोन दिसतोय। इथे पुन्हा तो बाउन्स म्हणजे सपोर्ट घ्यायला येऊ शकतो। ओके, जर तेजी तुम्हाला करायची आहे तर तेजी 41800 वर जात नाही तोपर्यंत करू नका, पुन्हा ट्रॅप करेल तो। मोस्टली मार्केट वरच्या लेवलला ट्रॅप करतोय। फक्त आयटी सेक्टर आज बुलिश होता, मोस्टली फायनान्स सेक्टर सध्या सेलिंग प्रेशर मध्ये येत आहे असं दिसतंय। मग बुलिश राहायचंय तर फक्त आयटी वर राहायचंय आपल्याला। तर मित्रांनो, हे होत्या बँक निफ्टी आणि निफ्टीच्या लेवल। मार्केट फिरू शकतं नक्कीच आत्ताच्या डेटावर, वाटतंय की उद्याचा व्ह्यू जर मी चेक केला तर मार्केट थोडं फिरू शकतं, परंतु याच्या डिटेल अपडेट मी तुम्हाला ऑन दी सकाळी 8:30 देईल आपल्या टेलिग्रामवर, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तसेच ज्यांनाही आता काही स्टॉक्सची माहिती द्यायची आहे, ज्यांनाही वाटतं आम्हालाही सुरुवात करायची आमच्या गायडन्स अंडर, तर ते आमच्या अंडर एक डिमॅट अकाउंट ओपन करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर सुरू करूया पहिला स्टॉक। काल ज्या 4 स्क्रिप्ट दिल्या होत्या त्यामधल्या 3 स्क्रिप्टमध्ये आपल्याला छान एंट्री भेटली, एका स्क्रिप्टमध्ये आपल्याला त्याने एंट्री दिली आणि थोडं ट्रॅप केलं। ओके, परंतु 3 स्क्रिप्ट खूप छान चालल्या। इंडिगो तर अक्षरशः गॅप डाऊन आणि जोरदार खालच्या साईडला पडलेला आहे तो। ओके, यानंतर मी येतोय पहिली स्क्रिप्ट असेल तुमच्यासाठी सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड। सुप्रीम इंडस्ट्रीज मध्ये मला असं वाटतंय की याच्यामध्ये 2709 आजचं क्लोजिंग आहे। मला असं वाटतं उद्या 2712 लेवल मार्क करून ठेवा। 2712 च्या वर 2728 आणि 2736 ह्या लेवल्स आपल्याला तो दाखवू शकतो।
ओके दोन नंबरची स्क्रिप्ट असेल जर मार्केट बुलिश राहतंय तर तिचं नाव आहे एम्फेसिस लिमिटेड. कारण आज तुम्ही पाहिलं की आम्ही काही इन्फोसिसवर पण चर्चा केली होती सकाळच्या सत्रामध्ये, इथे जोरदार ब्रेकआउट दिसतोय 2262 आहे. सुरुवातीला कदाचित थोडा खाली येईल मार्केट जर पडलं, परंतु एंट्री मारताना 2266 क्रॉस करत नाही तोपर्यंत एंट्री नाही मारायची, नाही तर पुन्हा ट्रॅप होऊ आपण. सकाळी कदाचित थोडा खाली येऊ शकतो, नवीन एंट्री 2266 वरती राहील, तिथून तुम्हाला पुन्हा तो जोरदार अपसाइड घेऊन जाईल. ओके नॉर्मली वर 2-3% काढून बाहेर पडा. याच्यानंतर जर मार्केट पडतंय, मार्केटमध्ये जर सेलिंग प्रेशर दिसतंय, तर मला असं वाटतं की भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन BPCL हा स्टॉक्स आम्हाला थोडं सेलर्स क्रिएट होताना दिसत आहेत. 225.70 हे आजचं क्लोजिंग आहे. मला असं वाटतं की 224 खाली 220 आणि सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी 325.70 याचं क्लोजिंग याचं, तर मला असं वाटतंय की 324 खाली तुम्ही याच्यामध्ये विचार करू शकता. खालच्या साईडला 324 खाली 320 आणि 316 ते 14 ह्या लेवल पर्यंत तो खालच्या दिशेने येऊ शकतो, परंतु 324 इज इम्पॉर्टंट फंड फॉर एंट्री. ओके यानंतर चार नंबरची स्क्रिप्ट आहे मार्केट जर पडते तर सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज अर्थात सन फार्मा मध्ये ही जोरदार डाऊन होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आम्हाला दिसतोय की कन्सोलिडेशन फेज मधून आज पुन्हा सेलिंग झालेलं आहे. 993.45 क्लोजिंग आहे. 990 खाली सेलर धुमधडाका करतील डाऊन साईडला. ओके तर थोडं लक्ष ठेवा, 980 अगदी 975 पर्यंतही येऊ शकतो. तर वॉचआउट करा, हे कुठलाही खरेदी विक्री सल्ला नाही, फक्त काही स्टॉक्स आणि एक पुढच्या अंदाजे सांगतोय की अनालिसिस काय सांगतंय. तुमचा अनालिसिस माझ्या अनालिसिस बरोबर कनेक्ट करा, जेणेकरून छान ट्रेड भेटतील. खूप छान प्रकारे तुम्ही ट्रेड करताय, खूप सारे लोक प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवत आहेत. नक्कीच आपण सगळे प्रॉफिटेबल होऊ शकतो, कारण हे काय अवघड नाही आहे. फक्त स्टडी करा, अनालिसिसचा पार्ट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून आणखीन काय हवंय हे प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकत चला. लवकरच तुमच्यासाठी आम्ही फिन निफ्टीवर काम करतोय, डिटेलमध्ये घेऊन येऊया. असा कोणता टॉपिक आहे का की तुम्हाला आमच्याकडून व्हिडिओ डिटेलमध्ये ऐकायला आवडेल, त्याचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि लाईक सबस्क्राईब करून जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत शेअर करा. थांबतोय, ते पुन्हा भेटेल उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.